ग्राम पंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021 मध्ये जय गावदेवी ग्राम विकास पॅनल निवडणूक लढवीत आहे. वार्ड क्रमांक 1 अ चे अधिकृत उमेदवार प्रवीण पाटील निशाणी खटारा, जयश्री पाटील निशाणी रिक्षा. वार्ड क्रमांक 2 ब चे अधिकृत उमेदवार मंगेश पाटील निशाणी रिक्षा, सुमन पाटील निशाणी दूरदर्शन संच. वार्ड क्रमांक 3 क चे अधिकृत उमेदवार उर्मिला भंडारी निशाणी रिक्षा. हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून जय गावदेवी ग्राम विकास पॅनलतर्फे निवडणूक लढवीत आहे. मतदारांचा कौल बघता जय गावदेवी ग्राम विकास पॅनलचा विजय निश्चित आहे असे जनमानसात बोलले जात आहे. टीव्ही रिपोर्टर तन्मय भोसले, मीडिया प्लस. जय गावदेवी ग्राम विकास पॅनलचे 5 सदस्य, 1 सदस्य आमचे बिनविरोध झालेले आहेत आणि आम्ही जे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सदस्य दिलेले आहेत ते सर्व विकासकामं करण्यासाठी, विकासकामं म्हणजे जे आमचे विरोधक आहेत त्यांनी विकासकामांना स्थगिती दिलेली आहे. त्याच्यामुळं जे काम आता थांबलेलं आहे ते काम पूर्ण करायचं आहे आणि शाळा लाईटचं पाण्याचं सर्व व्यवस्था हे ग्रामपंचायत उसाटण्यामधून ग्राम विकास पॅनल हे पूर्ण करेल. बरं, आता इथं मोठ्या प्रमाणात पाण्याची समस्या आहे तर त्याबाबत तुम्ही एक काय सांगा? पाण्याची समस्या, पाण्याचं पाईपलाईनचं काम सुरू आहे परंतु काही कारणास्तव सदस्य विरोधकांनी ते काम थांबवलेलं आहे. आता निवडणुकीच्या अगोदर हे काम पूर्ण करण्याचं मी आश्वासन दिलेलं होतं. आणि इथं प्राथमिक आरोग्य केंद्र देखील नाही आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र आता मी CSR फंडातून एक मंजूर केलेलं आहे परंतु ते आचारसंहितेचं हे लागल्यामुळे ते थांबलेलं आहे आणि ते लवकरच पूर्ण होईल. बरं, आता मतदारांनी तुम्हालाच निवडून द्यावं, तुमच्याच पॅनलला निवडून द्यावं असं तुम्हाला का वाटतं? कारण जे विकास कामं आहेत मॅडम, भरपूर वर्ष झाली मी बघतोय विकासाचा अर्थच कळला नाही कोणाला. विकास काय आहे हे, विकास काही कारणास्तव माझ्याबरोबर एक मोठा सक्षम कार्यकर्ता नेता आहेत कथोरे साहेब, गणपतशेठ गायकवाड आणि आमच्या आता नगरसेविका फिरतात ठाणे महापालिकेचे उपमहापौर, त्यांच्या आशीर्वादाने मी हे जे कामं करण्याची माझी इच्छा आहे म्हणून हे पॅनल माझं जिंकून द्यावं